नमस्कार पाटील रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मोड आलेल्या पिवळ्या मुगाची उसळ मोड आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने खनिजे जीवनसत्वे आणि कर्बोदके असतात म्हणूनच याला फूड असं पण म्हणतात आणि याचा आपल्या आहारात रोज समावेश केला तर आपलं आरोग्यही उत्तम राहतं तर मुगाची उसळ बनवण्यासाठी एक वाटी मी मूग रात्रभर भिजत घातला होता आणि दुसऱ्या दिवशी त्याला फडक्यात बांधून त्याला मोड आणून घेतलेले आहेत आता याचबरोबर आपण थोड्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत यामध्ये कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आता एका पॅनमध्ये आपण एक चमचा आप तेल घालून घेऊया तेल आपलं छान असं गरम झालं की यामध्ये आपण जिरे घालून घेऊया जिरे आपले छान असे परतले की यामध्ये आपण कट करून ठेवलेला कांदा आहे तो घालून घेऊया एक मोठ्या आकाराचा कांदा या प्रकारे मी उभा चिरून घेतलेला आहे आता हा कांदा जो आहे तो आपल्याला थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपला जो कांदा आहे तो थोडासा सॉफ्ट असा झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो आणि मिरची घालून घेऊया एक छोट्या आकाराचा टोमॅटो या प्रकारे बारीक कट करून घेतलेले आहे आणि दोन ते तीन मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आता यावरून आपण थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे कांदा आणि जे टोमॅटो आहे तो पटकन परतलं जाईल आपला कांदा आणि टोमॅटो छान असं परतलेलं आहे आता यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊया कडीपत्ता घातल्यावर पण छान असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण हळद घालून घेऊया अर्धा छोटा चमचा हळद घालून घेतलेली आहे मी इथं आणखीन एकदा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता जे मोड आणून ठेवलेले मोग आहेत ते घालून घेऊया आता याला आपण छान असं भाज्यांसोबत मिक्स करून घेऊया आणि ह्याला आपल्याला दोन ते तीन मिनिट छान असे परतून घ्यायचं आहे जोपर्यंत मूग जो आहे तो आपला सॉफ्ट होणार नाही तुम्हाला जर ही मुगाची उसळ जास्त सॉफ्ट पाहिजे असेल तर तुम्ही याला कुकरला एक शिट्टी लावून घेऊ शकता किंवा याच्यावर थोडंसं पाणी घालून ह्याला दोन ते तीन मिनिट झाकून कवर करून शिजवून घेऊ शकता आता यामध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि मीठ घातल्यावर पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपले दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि बघू शकता ही उसळ जी आहे ती किती सॉफ्ट अशी झालेली आहे आता यावरून आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि तयार आहे आपली मटकीची उसळ खूपच हेल्दी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आशाचे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय